दिवसांपूर्वीच राजस्थान मधील काँग्रेसचे मंत्री राजेंद्र सिंह गुड्ढांनी भर विधानसभेमध्ये आपल्याच गेहलोत सरकारचे वाभाडे काढले. त्यानंतर गुड्ढांची मंत्रीपदाची खुर्ची तर गेलीच, मात्र त्यांच्यावरती अनेक आरोपही होऊ लागले. तर लाल डायरी दाखवत गुड्ढा सुद्धा सरकारवरती आरोप करत होते. मात्र त्याच गुड्ढांनी मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये आज थेट शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे गुड्ढांचा प्रवेश हा मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील राजस्थानी मतांसाठी आहे का, असाही सवाल उपस्थित होतोय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. सच्चाई है कि हम महिलाओं की सुरक्षा में असफल हो गए और ये राजस्थान में जिस तरीके से अत्याचार बढ़े हैं महिलाओं के ऊपर, मणिपुर की बजाय हमें अपने गिरेबान में जाना. भर विधानसभेच्या अधिवेशनात आपल्याच मुख्यमंत्र्यांविरोधात बोलल्यानं काही दिवसांपूर्वीच राजस्थानातील मंत्री राजेंद्र सिंह गुड्ढांनी आपली खुर्ची गमावली. त्याच राजेंद्र सिंह गुड्ढांनी आज मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलंय. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातोय, तर शिवसेनेसाठी ही जणू लॉटरीच लागली आहे. देखिए नौजवान है, आगे नौजवानों के लिए काम करेंगे, महिलाओं के लिए काम करेंगे, पूरे प्रदेश के अंदर हम एक लाख साथ शिंदे के साथ मिलकर काम करेंगे और उससे अच्छा रिजल्ट आएगा. मैं इतना ही कहूंगा, क्या गलती थी, सच्चाई का रास्ता देखना या दिखाना या आईना दिखाना. मैं इतना ही कहूंगा कि आपने कहा था राजस्थान में कानून व्यवस्था बनाए रखने की आवश्यकता है, भ्रष्टाचार को रोकने की आवश्यकता है, इसमें क्या आपकी गलती थी? ये तो आपने जनता के लिए आवाज उठाया था और इसलिए मैं कहूंगा कि आपने मंत्री पद छोड़ा लेकिन सच्चाई नहीं छोड़ी. राजस्थानच्या राजकारणात सध्या एक लाल डायरीची बरीच चर्चा आहे. या लाल डायरीत राजस्थान सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा संपूर्ण काळा चिठ्ठा आहे. या डायरीमुळे मुख्यमंत्री गेहलोत यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यावरून गेहलोत यांच्यावर टीका केली होती. ही लाल डायरी गुड़ा यांच्याच हातात आहे. इस पार्ट के अंदर आपके सारे काले कारनामे जो लोगों ने अपने विधायकों को खरीदा, किस किस एमएलए को राज्यसभा में आपने निर्दलियों को क्या क्या दिया, किस किस को प्रलोभन दिया, क्रिकेट के चुनाव में आपने क्या क्या काले कारनामे किए पैसे दे दे के, वो सारी चीजें अभी खुलासा मैं आगे भी करूंगा. मात्र या लाल डायरीचा इतिहास काय यावर एक नजर टाकूया. आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंग राठोड यांच्या घरावर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती. हा दावा राजेंद्र गुड़ा यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरींबाबत गुड़ा यांनी गेहलोत सरकार विरोधात सातत्यानं आरोपांची सरबत्ती केली होती. गुड़ा यांनी लाल डायरीची तीनही पानं प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. तेव्हापासूनच भाजपनं सातत्यानं लाल डायरी हा निवडणुकीचा मुद्दा बनवलेला आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून जे पी नड्डापर्यंत प्रत्येक नेत्यानं लाल डायरीच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारला घेरलं होतं. तर हकालपट्टी झाल्यानंतरही गुड़ा हे आपल्याच सरकारविरोधात लढत राहिले होते. त्यानंतर आता त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशानं नवा ट्विस्ट आलाय. आगामी काळात गुड़ा यांच्याजवळची ही लाल डायरी गेहलोत सरकारची डोकेदुखी आणखी वाढवू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.